खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना महाग खतं, बी बियाणं, बोगस खतं तसंच विकणाऱ्यांना 18 कृषी केंद्रांना आतापर्यंत कृषी विभागानं टाळं ठोकलेलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. अत्यंत महत्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी बोगस बियाण्यांची 260 पाकिटं त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून ओरड झाल्यानंतर कृषी विभागानं ही धडक कारवाई सुरू केली आहे. कोणी कृषी केंद्र जर असा त्रास देत असेल तर कृषी विभागामध्ये या संदर्भातली तक्रार दाखल करावी असं आवाहनही कृषी विभागानं केलं आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे, खरीपाचा हंगाम आता अगदी तोंडावर आलेला आहे आणि अशावेळी महागडी खतं विकली जात आहेत, बी बियाणं विकली जात आहेत, तसंच बोगस बी बियाणं आणि खतं विकणाऱ्यांचा सुद्धा सध्या सुळसुळाट आहे 18 कृषी केंद्रांना. त्यामुळे आतापर्यंत कृषी विभागानं आता टाळं ठोकलेलं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24